Hey, hello everyone, welcome back to my channel, Pravisha Mentality is my YouTube channel. And guys, after so long time, मी पुन्हा एकदा तुमच्याकरता इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आली आहे. हो, मी आज तुमच्यासोबत काहीतरी शेअर करणार आहे जे की तुम्हा बायकांना मुलींना खूप हेल्प होणार आहे या व्हिडिओने. पहिले व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत बघायचा आहे. त्याचं रिझन असं की आज मी गिव्ह अवे वाला विनर जो आहे ते नाव तुम्हाला सांगायला जाणार आहे. सो व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला मी ते नाव सांगणार आहे. सो माझा पूर्ण व्हिडिओ बघायचा, न स्किप करता. आणि हा, तुम्हाला कंडिशन्स तर माहितीच असेल, खूप इझी आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. छोटी छोटी कंडिशन्स आहेत माझे, जास्त काही नाहीये की तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमीत कमी 10 लोकांना तरी माझा व्हिडिओ शेअर करायचा आहे. मला इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब जिथे पण मी आहे तिथे मला फॉलो करायचं आहे. आणि छान छान असं कमेंट करायचं आहे. सोबतच बेल आयकॉनचं बटन हिट करायचं आहे. जेव्हा मी व्हिडिओ टाकायचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यानंतर मे बी तुम्ही विनर होऊ शकताय. तर असाच एक विनर आज मी अनाऊन्स करायला जाते. ते व्हिडिओच्या एंडिंगला मी सांगणार आहे. तर तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता बघायचा आहे. खूप दिवसांपासून काहीतरी युज करते. आता मी जास्त सस्पेन्स नाही ठेवत, डिरेक्टली तुम्हाला सांगून देते की हा, मी एक बॅग युज करते. एक नाही, ऍक्च्युली दोन बॅग्स आहेत आणि मी त्या युज करते. मी ट्रॅव्हल केलं त्या बॅगला घेऊन आणि मी नेहमी जेव्हा केव्हा मला कुठे जायचं असतं, मायके म्हणजे माहेरी जायचं असेल किंवा मला कुठलं शूट असेल किंवा मला पुणे मुंबई कुठे जायचं असेल तर मी ते कॅरी करते. आणि मला प्रचंड इझी झालंय, म्हणजे इतकं इझिली मी माझं खूप सारं सामान त्यामध्ये कॅरी करून सोबत घेऊन जाऊ शकते. आणि लुक वाईज ते इतकं ऑसम दिसतं ना, म्हणजे मी तुम्हाला वर्ड्स मध्ये नाही सांगू शकत आहे. एक काळ होता जेव्हा मला बाबू झाला होता छोटा आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की माहित आहे ना की जेव्हा बाळ होतं तेव्हा आपल्याला किती मोठा प्रश्न असतो, बाहेर जायचं असतं तर सगळं सामान त्याचं कॅरी करायचं असतं. 80% सामान बाळाचं असतं आणि 20% आपलं असतं. आपलंच इतकं असतं तर बाळाचं किती असतं. तर ते सगळं कॅरी करण्याकरता आपल्याला एक परफेक्ट बॅग हवी असते जी आपल्याला भेटणं पॉसिबल नाही होत. म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं मला की मी मार्केटमध्ये फिरायचे पण मला पाहिजे तसं बॅगच भेटत नव्हतं. कारण आपल्या बायकांना असं असतं ना की अरे बॅग पण स्पेशियस पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सामान कॅरी करता आलं पाहिजे आणि सोबतच ती लुक वाईजही तेवढीच बेस्ट पाहिजे की ज्या चौघांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे, आपल्या बॅगकडे बघितलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की बॅग कुठे घेतली आहे. सो मला तर नेहमी असंच असतं की मला परफेक्ट पाहिजे असतं, म्हणजे लुक वाईजही छान पाहिजे आणि ते उपयोगातही आलं पाहिजे. तर मला तेव्हा तर भेटलं नव्हतं असं काही, पण आता मला मात्र योग्य वेळी योग्य गोष्ट भेटली आहे. म्हणजे मला नेहमी ट्रॅव्हल करायचं असतं, बाहेर जायचं असतं, तर मी एक सुटकेस सोबत मी सुंदर अशी बॅग कॅरी करू शकते ज्याच्यामध्ये मी माझं ढेर सारं सामान घेऊन फिरत असते. तर मला राहवलं नाही, मला असं वाटलं की का नको, मी जर एवढी छान बॅग वापरते तर तुम्हाला का नको शेअर करायला, कारण तुम्हालाही नेहमी याची गरज पडत असेल आणि तुम्हाला पाहिजे तशी बॅग भेटत नसेल. मे बी तुम्हाला आवडेल आणि तुम्ही परचेस कराल. सो मी जास्त गप्पा मारण्यापेक्षा तुम्हाला डिरेक्टली बॅग दाखवूनच देते. ही ती बॅग आहे ज्या बॅग बद्दल मी बोलते. गेल्या काही महिन्यांपासून मी ह्या बॅगला कंटिन्युअस यूज करते, म्हणजे माप नाही यूज करायला. जिथेही जायचं असतं मला मी बॅग उचलते आणि सामान भरत त्याच्यात आणि घेऊन फिरत असते. झूकडे एवढीच बॅग नाही आहे, झूकडे ढेर सारे ऑप्शन्स आहेत बॅगमध्ये. तुम्हाला स्लिंग बॅग, टोट बॅग, ऑफिस बॅग, तुम्हाला अशा काही पर्सेस बघायला भेटतील, इव्हन वॉलेट्स बघायला भेटेल, शूज बघायला भेटेल, सॅटल्स बघायला भेटतील, ढेर साऱ्या गोष्टी झूकडे आहेत. म्हणजे त्यांचे जे पण प्रॉडक्ट्स असतात ना त्यांची क्वालिटी बेस्ट असते, म्हणजे खूपच बेस्ट असते. तुम्हाला मला आवडण्यासारखी, म्हणजे आपल्या बायकांना आवडण्यासारखी क्वालिटी त्यांच्या प्रॉडक्ट्स मध्ये आपल्याला बघायला भेटते. आणि म्हणून आपण जेव्हा एकदा की त्यांच्याकडनं शॉपिंग केलं ना तर आपल्याला पुन्हा पुन्हा करावं वाटतं. तर पहिले तर मी तुम्हाला ही वाली बॅग दाखवते. तर हीच ती बॅग आहे ज्याबद्दल मी बोलतीये. तुम्ही बघताय बॅगची साईज बघा, बॅगचं लुक बघा, फ्रंट साईड बॅक साईड बघा. ही फ्रंट साईड आहे ऍक्च्युली आणि ही बॅक साईडने तुम्हाला बॅग बघायला भेटते. ब्युटिफुल अशी बॅग आहे विथ तुम्हाला बेस्ट अशा स्ट्रॅप सोबत भेटते. ब्राऊन कलरचं बॅग आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ना गाईज, हे कधीच खराब न होणारं फॅब्रिक आहे. ब्रॉड आहे, थोडंसं रफ आहे आणि तुम्हाला मी वर्ड्स मध्ये नाही सांगू शकत इतकं ब्युटिफुल असं फॅब्रिक आहे याचं. हेवी बॅग आहे, तुम्हाला ढेर सारे कंपार्टमेंट्स यात भेटणार आहे. तुम्ही जर का जॉब करत असाल किंवा कुठे वर्क करत असाल तर तुमच्याकरता लॅपटॉप साठी याच्यात जागा आहे. तुम्ही इथे लॅपटॉप ठेवू शकताय. दाखवते, हे ओपन केलं, इथे लॅपटॉप साठी तुम्हाला जागा दिलेली आहे. कंपार्टमेंट खास लॅपटॉप साठी आहे. त्याच्यानंतर हे भलं मोठं जागा भेटते तुम्हाला. हा इतका मोठा कप्पा, ह्याच्यामध्ये तुम्ही ढेर सारं सामान ठेवू शकताय तुमचं. आणि इथे यात तुम्ही बॉटल अडकवू शकताय. आणि आतलं जे फॅब्रिक आहे इतकं बेस्ट क्वालिटीचं फॅब्रिक युज केलं गेलंय बॅगमध्ये.
म्हणजे बेस्टच. इवन तुम्हाला या साईडला पुन्हा एकदा एक जीप मिळेल ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा एक मोठा कप्पा भेटतो ज्यात तुम्ही तुमचं कार्ड वगैरे पैसे ठेवू शकताय. तर इथे तुम्हाला हवं ते तुम्ही ठेवू शकताय. त्याच्यानंतर तुम्हाला सोबतच पुढे हा कार्ड ठेवायला तुम्हाला इथे इथे छोटे बघा हे दोन कप्पे आहेत. हा एक आहे आणि सोबतच हा एक आहे. त्याच्यात तुम्हाला माझे हा दिसतंय कॉटन आहे तर कॉटन पॅड्स आहेत. हे आहे भलं मोठं बॅग आणि एवढेच कंपार्टमेंट्स नाही आहेत. तुम्हाला फ्रंट साईडलाही सॉरी बॅक साईडलाही तुम्हाला पुन्हा एक झिप भेटते जिथे तुम्हाला वॉलेट ठेवायचं असेल पटकन पैसे काढण्यासाठी काही ठेवायचं असेल सामान तर तुम्ही याच्यात ठेवू शकताय. हा एक मोठा असा कप्पा आहे तर तुम्ही त्याच्यातही सामान ठेवू शकताय. आणि पूर्ण असा डिझाईन दिलाय तर खूप सुंदर अशी बॅग आहे. मी आवडीने खूप दिवसांपासून त्याला घेऊन फिरते. इवन आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याचा लुक जो आहे तो असा दिसतो. लेट मी शो यू. हे बघा ही बॅग अशी कॅरी केल्यानंतर दिसते. तुम्ही अशी घेऊ शकताय अशीही घेऊ शकताय हातातही घेऊ शकताय आणि असं अडकवून तर बेस्टच. तर हे एक बॅग आहे. त्याच्यानंतर अजून एक मी बॅग माझ्याकरता मागवलेली जी नेहमी उपयोगात येते आपल्याला हवंच असतं स्लिंग बॅग. तर हे मला वेगळा डिझाईन वाटलं नवीन लॉन्च झालाय हे आणि ही पर्स ही नवीनच लॉन्च झाली आहे. तर ही स्लिंग बॅग मला खूप आवडली. त्याच्यावर हे जे डिझाईन आहे खूप सुंदर असं डिझाईन आहे आणि कलर फॅब्रिक कॉम्बिनेशन पुन्हा डिझाईन स्ट्रॅप हे सगळं सुंदर आहे. याच्यातही आपल्याला जवळपास तीन कंपार्टमेंट्स येतात. एक मोठं वालं येतं याच्यामध्ये अजून एक झिप वालं आणि फॅब्रिक सेम आहे. हे फॅब्रिक तुम्ही बघताय खूप छान अशा क्वालिटीचं फॅब्रिक आहे. बिलकुल खराब होणारं नाहीये. लॉंग टाइम पर्यंत तुम्ही त्यांचे प्रॉडक्ट्स युज करू शकता. बॅक साईडने तुम्हाला असं कंपार्टमेंट येतं जिथे तुम्ही तुमचे पैसे कार्ड्स वगैरे ठेवू शकता. आणि हेही बॅग खूप जास्त यूज होतं जेव्हा आपल्याला पटकन कुठे मार्केटमध्ये जायचं असेल तर आपण ही स्लिंग बॅग जी आहे ती कॅरी करून जाऊ शकतोय. तर हे एक आणि हे एक असे दोन मी सध्या माझ्याकरता मागवले. हे जे स्लिंग बॅग आहे तर हे पण एकच नव्हे तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला भेटेल कलर्स भेटेल आणि वेगवेगळे ऑप्शन्सही तिथे बघायला भेटेल. तर बेस्ट असं बॅग आहे आणि ढेर सारे ऑप्शन्स तिथे बघायला भेटेल. आणि जर का तुम्हाला बाय करायचं असेल तर अजून एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे की तुम्ही जर का परचेस करताय झूपच्या वेबसाईटवर जाऊन तर तुम्हाला 12% डिस्काउंट भेटणार आहे. तो कसा तर तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे जो मी तुमच्याकरता प्रोव्हाइड करते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला प्रोव्हाइड केला आणि स्क्रीनवरही मी देते आणि अशीही सांगते जो आहे कुपन कोड YT PRATEEKSHA B12 म्हणजे 12. तर स्क्रीनवर मी मेन्शन केला कुपन कोड आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आहे. तुम्ही जर का हा कुपन कोड अप्लाय करताय तर तुम्हाला 12% डिस्काउंट भेटणार आहे. तर झूपचं स्वतःचा एक वेबसाईट आहे झूप.com. तुम्ही तिथनं जाऊन तुमच्याकरता वेगवेगळे प्रॉडक्ट्स परचेस करू शकताय. जे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन हवं असेल प्रॉडक्ट्स रिलेटेड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळं काही भेटणार आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका आणि तुम्हाला तिथे वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रॉडक्ट्स बघायला भेटतील आणि तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. जसे मी बॅग माझ्याकरता मागवलं आणि एन्जॉय करते आणि नेहमी शॉपिंग करत राहणार आहे. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि जर का आवडलं असेल तर तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी बोलले होते की मी एक विनर अनाऊन्स करते गिव्ह अवेचा आणि हा जे पण विनर होऊन गेले त्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले आहे. आज अजून एक विनर मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला जाते तो म्हणजे गौरी मोरे. गौरी मोरे जर का तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर मला मेल करायचा आहे आणि मेलमध्ये तुमचा ऍड्रेस मला पाठवायचा आहे. मी तुमच्या ऍड्रेसवर तुम्हाला प्रोडक्ट जे आपलं गिफ्ट आहे तर ते पाठवणार आहे. ते मी पॅक करून ठेवलंय तुमच्याकरता. बेस्ट 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 असे गिफ्ट्स आहेत. मला मेल करून तुमचा ऍड्रेस पाठवा. मी तुमच्या ऍड्रेसवर हे प्रोडक्ट्स जे आहे जे गिफ्ट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि हो अजून काही गिव्ह अवे हे होतच राहणार आहे. त्याच्याकरता तुम्हाला माझ्या व्हिडिओजना कमेंट्स करायचे माझ्या कंडिशन्सना फॉलो करायचंय आणि विनर व्हायचंय. सो आय होप तुम्हाला माझा हा वाला व्हिडिओ आवडला असेल आणि मी जे गिव्ह अवे करते त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओना असंच लाईक करत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. तुमचं भरभरून प्रेम देत राहा आणि मी नेहमी तुमच्याकरता बेस्ट 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 असे व्हिडिओज घेऊन येत राहणार. तर भेटू अशा नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.